नमस्कार मित्र, सकाळचे 7 वाजलेत आणि आज आपल्याला आहे तळगडे किल्ला। तळगडा किल्ला ताळा तालुक्यातील एक अतिशय सुंदर असा किल्ला, छोटासा किल्ला, सुंदर किल्ला। रोहापासून 20 किलोमीटर अंतरावर तळगडा किल्ला। माझ्या मित्राची वाट बघत बसलो अजून तर का तो आला नाही। आज पावसाचं वातावरण पण खूप आहे, तरी बघूया पावसाळ्यातला पहिला ट्रेक कसा होतोय। सकाळपासून ट्रेक चालू केला पण जोरदार पाऊस चालू आहे, जोरात पाऊस चालू आहे। पावसाळ्यातील पहिला ट्रेक आमचा चालू झाला आहे। जास्त शूटिंग करताना येणार पण जबरदस्त वातावरण। अशा पद्धतीने 10 मिनिटात गडाच्या पहिल्या टप्प्यावर आलो आणि पूर्णतः धुकं आणि पाऊस इथं आपल्याला दिसतोय। इथं एक तळाच्या बाजूला त्यांनी तोफ ठेवलेली आहे। बघू शकताय खूपच पाऊस आज। लगेच वर आल्यानंतर एक दुसरी तोफ दिसली। पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही। पाऊस थांबायची अजिबात शक्यता नाही। पण ह्या आपल्या पावसात पण ट्रेक पूर्ण करायचं। पावसातील पहिला ट्रेक जबरदस्त। पंधरा ते 20 मिनिटाचं आम्ही प्रवेशद्वाराचं भाग तेच एक मारुतीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे। खूप पाऊस आणि धुके, अजिबात व्हिडिओ आणि फोटोग्राफी करताना येणार। पाऊस थोडासा थांबलाय म्हणून आम्ही बुरजाखालीच बसलेलो बराच वेळ, आणि किल्ल्याच्या वरती आलं ना की आपल्याला एक बुरुज दिसतो हा छोटासा, आणि ध्वजस्तंभ, आणि इथं एक मंदिर आहे। कुठलं मंदिर आहे काय दिसत नाही। आणि इथून आपल्याला तळा हे गाव दिसतं। आता पाऊस उघडल्यामुळे एकदम छान, एकदम स्पष्ट असं दिसतंय। मासे खूपच धोका होतं।
किल्ला हा आपला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. किल्ल्याच्या उत्तरेच्या साईडला आपल्याला घोसाळगड हा किल्ला लागतो. किल्ल्याच्या बुरजावरून तळा हे गाव मस्त दिसते. तळगड या किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पाण्याच्या तीन टाक्या खूपच छान रीतीने अजूनही या व्यवस्थित आहेत. पाऊस थोडासा थांबल्यामुळे आमचं शूटिंग चालू आहे, नाहीतर आज इतका पाऊस आहे की मोबाईल काढायचं सुद्धा शक्य नाही. आज एकदम बारीक पाऊस चालू आहे. जेवढं शूटिंग होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार. तळगड हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही, पण थोडासा जो इतिहास आहे तो मी आत्ता सांगतो तुम्हाला. 1648 साली शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतलेला होता. आणि त्यानंतर ज्यावेळेस 1659 साली प्रतापगड किल्ल्यावर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेलेले त्यावेळेस सिद्धीने हा किल्ल्याला वेढा दिला होता. आणि त्याच वेळेस जेव्हा प्रतापगडावर अफजलखानाचा वध झाला त्यावेळेस सिद्धी हा वेढा उठवून पळून गेला. त्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस पुन्हा एकदा सिद्धीने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर आपले जे थोरले बाजीराव पेशवे होते त्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतला होता. किल्ल्याच्या उत्तरेला तसंच चालत आलेस आपल्याला ह्या 7 टाक्या दिसतात पाण्याच्या. हे एकदम सरळ रेषेत ह्या बांधलेल्या आहेत. तसंच उत्तरेला आल्यास आपल्याला एक महादेवाची पिंड दिसते. तसंच चालत चालत उत्तरेच्या बाजूने आल्यास आपल्याला उत्तरेकडचा बुरुज दिसतो. गड छोटा आहे पण खूपच सुबक आणि छान आहे बघण्यासाठी. आमचा 2 ते 3 तासात पूर्ण गड बघून होऊ शकतो. आणि तुम्ही इथून उत्तरेच्या साईडला जो आपला घोसाळगड आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता. घोसाळगड इथून 30 मिनिटाच्या अंतरावर आहे उत्तरेच्या साईडला. आपल्याला असं दिसतो.